नमस्कार, मी नितीन शिंदे. आपण पाहताय बोलबिंदास. नवरात्र उत्सवाच्या या विशेष भागात आज आपल्याबरोबर जलसंपदा विभागातील गुंजन करंडे जाधव या आपल्याबरोबर बातचीत करण्यासाठी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. एक महिला शासकीय सेवेत काम करताना त्या कशा काम करतात, त्यांना अडचणी काय येतात याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. थोडंसं तुमच्याबद्दल थोडक्यात सुरुवातीला सांगा. गुंजन करांडे जाधव सध्या कार्यकारी अभियंता म्हणून जलसंपदा विभागात कार्यरत आहे. तर मी 2007 जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हणून जॉईन झाले आणि त्यानंतर 2011 MPSC मी सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून जॉईन झाले. आणि जेव्हा मी सहाय्यक कार्यकारी अभियंता झाले तेव्हा मी महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये पहिली होते. सर, आत्ता मी कार्यकारी अभियंता म्हणून गुणनियंत्रण विभागामध्ये कार्यरत आहे. तुमचा जो सगळा एकंदर प्रवास आहे तो MPSC तुम्ही जलसंपदा विभागात गेला वगैरे, पण तुमची सुरुवात कशी झाली? थोडंसं तुमच्या लहानपणापासून बालपणापासून थोडीशी आम्हाला माहिती द्याल का, बालपण कसं होतं? बालपण म्हणजे माझं शिक्षण सगळं माझ्या आजोळी झालं. भुईंज आजोळ आहे माझं आणि मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं 4th शिक्षण झालं. त्याच्यानंतर 5वी ते 10वी मी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंजमध्ये होते आणि 11वी 12वी पण मी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारामध्ये कम्प्लीट केलं. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग माझं कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज सातारला कम्प्लीट केलं, BE सिव्हिल. आणि त्याच्यानंतर मी MA केलं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराडमध्ये. तर मी MEला पण गोल्ड मेडलिस्ट होते युनिव्हर्सिटीमध्ये. तर माझे वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये असल्यामुळे माझं शिक्षण बरंचसं रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्येच. पण तरीसुद्धा तुम्ही एका खेड्यागावात जिल्हा परिषद शाळेतून शाळा शिकत होता आणि परत नंतर तिथंच एका हायस्कूलमधून तुमचा तसा प्रवास झाला, तर सुरुवातीला असं काही खेडेगावातून शिकत असल्यामुळे काही अडचणी आल्या का शिक्षणात? नाही, मला म्हणजे तसं काही अडचणी वगैरे जाणवले नाहीत. एकदा आपले कॉन्सेप्ट क्लिअर असले की आपल्याला कुठेच काही अडचणी येत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करायचा निर्णय घेतला होता? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा माझं MA कम्प्लीट झालं तेव्हा मी मुंबईला VJTI लेक्चरर होते. सो थोडंसं कन्फ्युजन होतं की लेक्चरशिप करायची की शासकीय सेवेत जायचं. मग 1.5 वर्ष मी लेक्चरर म्हणून काम केलं VJTIला आणि मग नंतर ठरवलं की नाही, आपल्याला शासकीय सेवेमध्ये जायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. काय कारण होतं की तुम्हाला शासकीय सेवेतच जायचं होतं, असं काही प्लॅन होता का अगोदरपासून? ॲक्च्युली माझे एक काका होते जलसंपदा विभागामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजेश स्वामींनी पण मला थोडंसं गाईड केलं की MPSC दे आणि त्याच्यातून काहीतरी तुला आणखी जास्त चांगलं करता येईल. पण तुम्ही MPSC जाण्याचा निर्णय घेतला वगैरे, ठीक आहे, परंतु तुमचं शिक्षणच मुळात तुम्ही ज्या काळात ग्रॅज्युएशन केलं म्हणजे डिग्री घेतली इंजिनिअरिंगची, तर तुम्ही BE सिव्हिल चॉईस केलेलं होतं. हो. तर बहुतांशी महिलांचा किंवा मुलींचा सिव्हिलकडे जाण्याचा ओघ कमी असायचा, तर त्या काळात तुम्हाला ते BE सिव्हिल का करावं असं वाटलं? ॲक्च्युली त्या पिरियडमध्ये म्हणजे मी 2003 पासआउट झाले तर एक 20 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की सिव्हिलला ज्यांना कमी मार्क्स मिळतात ते लोक सिव्हिलला जायचे. त्यामुळे मलाही घरातून थोडंसं मुलींनी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सला जायचा ट्रेंड होता तर मलाही घरातून तसंच थोडंसं हे चालू होतं. पण मला स्वतःला सिव्हिलमध्ये इंटरेस्ट होता आणि मी हट्टाने सिव्हिलला गेले. थोडाफार विरोध झाला घरातून पण नंतर सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, आता सिव्हिल करते तर करू द्या हिला सिव्हिल. तुम्ही सिव्हिल केलं होतं, मग सिव्हिल करायच्या अगोदरच तुमचा प्लॅन होता का तुम्हाला सिव्हिल करून तुम्ही मास्टर करून तुम्हाला प्रशासकीय सेवेत जायचं, MPSC किंवा पुढे जायचं? MPSC जायचं की नाही हे फर्स्ट इयरला तरी क्लिअर नव्हतं, पण एवढं क्लिअर होतं की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये पण मी जाईन त्याच्यामध्ये मला पोस्ट ग्रॅज्युएशन. BE करून MA केलं. हां, MA करून तुम्ही परत MPSC केलं. हो, म्हणजे मी जेव्हा MEचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं होतं त्याच वेळेस मी परीक्षा दिलेली होती. मग MPSC तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालात? हो, पहिल्या प्रयत्नात झाले. मग MPSC तुम्ही झालात, त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा देत होता? नाही, म्हणजे MEच्या फर्स्ट इयरनंतर मी डायरेक्ट MPSC चीच एक्झाम दिली
आणि लेक्चरशिप करत होते, या व्यतिरिक्त कुठली परीक्षा नव्हती दिली. हा, तुम्ही एक लेक्चरर म्हणून सुद्धा काम करतो, तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? तोही अनुभव चांगला होता, म्हणजे VJTI सारख्या एका रेप्युटेड लेक्चरशिपचा अनुभव खूप चांगला होता. आणि तिथेही एक वेगळ्या प्रकारचं ग्रूमिंग झालं, तर नक्कीच त्याचा मला पुढेही फायदा झाला. पण आत्ता तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात बहुतांशी सिव्हिल म्हटलं की एक पुरुषांची मक्तेदारी असते असं बऱ्याच वेळा बोललं जातं, आणि अनेक वेळा साईटवर जाऊन कामे करावी लागतात, कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही गोष्टी असतात. तर तुम्हाला हा सिव्हिलमध्ये पुरुषांच्या मक्तेदारीचा एक महिला म्हणून काही त्रास झाला, अडचणी आल्या असतील? त्रास झाला असं नाही, पण एक महिला अधिकारी म्हणून तुम्हाला स्वतःला एक वेगळं प्रूव्ह करावं लागतं. म्हणजे एक महिला आली की थोडंसं असं असतं की ती करू शकेल का, असा थोडा क्वेश्चन मार्क असतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता आणि आपल्या सुपिरियर्सला कॉन्फिडन्स देता की नाही मी महिला असले तरी करू शकते, हा एक कॉन्फिडन्स तुम्ही दिला की आपोआप लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. तरी सुद्धा कधी कधी असं काही लोकांना असं वाटतं की महिलांच्या अंडरमध्ये काम करावं लागतं, किंवा सुपिरियरला सुद्धा एखादी महिला जर अधिकारी आहे चांगल्या पोस्ट आहे पण थोडंसं असा न्यूनगंड असतो, थोडंसं तुमच्यावर अविश्वास असतो किंवा ॲक्सेप्टन्स मी मग अशी म्हटलं तसं नसतो, म्हणजे खालच्या लेवलवरून नसतो, कधी वरच्या लेवलवरून नसतो. कारण असा काही एखादा अनुभव तुमच्या आयुष्यात आहे का की त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि अडचणींचा त्रास सहन करत काम करावं लागलं? आहे, आता असेही अनुभव आहेत. तुमची सर्वात पहिली पोस्टिंग कुठे होती? सगळ्यात पहिल्यांदा मी सहाय्यक अभियंत्र श्रेणी एक म्हणून डिझाईन डिव्हिजनला जॉईन झाले, कोयना डिझाईन सर्कलला. ओके. आणि तिथे मेनली हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स जे आहेत प्रायव्हेटचे, त्याच्या डिझायनिंगचं काम होतं. तर म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते की मला पहिला अनुभव डिझाईनचा आला, कारण जर मला डिझाईन कसं करायचं होतं माहिती झालं तर मग मी ते कन्स्ट्रक्शनला जेव्हा गेले तेव्हा त्या व्ह्यूनी कन्स्ट्रक्शनकडे बघत होते, तर तो अनुभव म्हणजे मला असं वाटतं की डिझाईनचा अनुभव सगळ्यांनी पहिल्यांदा घेतलाच पाहिजे. आता तुम्ही रेग्युलर जेव्हा सिव्हिल वर्क करता किंवा सिव्हिल तुम्ही इंजिनियर होता, एम ए केलं होतं किंवा काय, तर त्यावेळेचा तो अनुभव आणि शासकीय सेवेत डायरेक्ट जाण्याचा अनुभव, शासकीय सेवेतलं काम, याच्यातला काय फरक जाणवतो? आपण जेव्हा अकॅडमिक्समध्ये असतो, जेव्हा एम ई करतो किंवा शिकत असतो, त्यावेळेस आपण फक्त म्हणजे आपलं नॉलेज किंवा सगळं हां बुकिश असतं सगळ्या गोष्टी, आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये जाता तेव्हा हे बुकिश नॉलेज सोडून बरंच आणखी काही आपल्याला फेस करावं लागतं. तुम्ही अशा जलसंपदा विभागात जेव्हा जॉईन झाल्यापासून तुम्ही तिथे जात, तर तुम्ही असे काही प्रोजेक्ट वेगळे केलेत का की जे तुम्हाला आठवणीत राहतील की ते मी काम केलं होतं, की उद्याही भविष्यात तुम्हाला ते सांगायला अभिमान वाटेल असं काही प्रोजेक्ट्स? मी December 13 नीरा देवघर प्रोजेक्ट डिव्हिजनला जॉईन झाले सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून. तर त्यावेळेसचे एक दोन अनुभव आहेत माझे. तर एक माझ्याकडे ॲक्वॅडक्टचं काम होतं आणि एकच ट्रफ बाकी होता ॲक्वॅडक्टचा, आणि साधारण 13 वर्षापासून तिथंपर्यंतच पाणी येत होतं आणि पुढचा एक 15 किलोमीटरचा कॅनॉल तयार होता, पण तेवढा एक पोर्शन पूर्ण न झाल्यामुळे 15 किलोमीटर पुढे पाणी मिळत नव्हतं, आणि जो 15 किलोमीटर पुढचा भाग होता तो आवर्षण म्हणजे पाऊस कमी पडणारा हे होता. तर ते काम करताना खूप म्हणजे कठीण गेलं होतं आम्हाला, काम थोडंच होतं, पण त्यातलं एकतर सुरू करणे किंवा हे मधल्या प्रोसेसमध्ये पण खूप वेळ गेला, आणि जेव्हा आम्ही काम ॲक्च्युअलमध्ये सुरू केलं त्यावेळेस एकदा नीरा देवघर धरणाच्या वरच्या भागामध्ये रात्रभर ढगफुटीसारखा पाऊस पडला आणि भात खचरं पूर्ण पाण्याने भरली आणि लोकांनी ते भात खचरामधलं पाणी फोडलं, फोडल्यामुळे ते सगळं पाणी कॅनॉलमध्ये आलं. तर ऑलरेडी तो कॅनॉल फुल वाहत होता आणि त्यात आणखी डिस्चार्ज आला, आणि माझं जिथे काम चालू होतं ॲक्वॅडक्टचं तर तिथे अनएक्सपेक्टेडली एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानकच पाणी आलं की आम्ही जो भराव केलेला होता तो पूर्णपणे वाहून गेला, आणि वाहून गेला त्या भरावाच्या शेजारच्या विहिरीमध्ये पाणी गेलं, ती गाळ्यांनी भरली, आणि म्हणजे खूप भयंकर सिच्युएशन झालेली. जेव्हा म्हणजे मी साईटला गेले त्यावेळेस अक्षरशः म्हणजे शेतकरी म्हणजे आम्हाला मारण्याच्याच उद्देशाने तिथे आले होते. या सिच्युएशनला तुम्हाला कसं तुम्ही हँडल केलं?
तर पहिली गोष्ट म्हणजे ते शेतकरी पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करायला की आमच्या चुकीमुळे त्यांचं नुकसान झालं आहे वगैरे. पण मग आम्ही काय केलं की जुनं रेकॉर्ड शोधलं. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आपण रेकॉर्ड शोधत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते की आपण काहीतरी म्हणजे शेतकरी त्रास देतील. तर मग रेकॉर्ड शोधल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ज्या विहिरीमध्ये पाणी गेलेलं ती आपल्या ॲक्विजिशनमधली आपलीच विहीर आहे. ओके. मग मी ते त्या लोकांना दाखवलं. मग त्यांना कळालं की आता आपण जास्त काही वाद घालण्यात अर्थ नाही आहे. ओके. आणि मग ती सिच्युएशन म्हणजे त्यावेळेस हँडल झाली. आणि जेव्हा त्या ॲक्वॅडक्टमधून पाणी गेलं आणि तो पूर्ण झाल्यानंतर 15 किलोमीटर पुढे पाणी गेलं ना, त्यावेळेसचा क्षण म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधीच विसरणार. काय घडलं होतं त्यावेळेस? जेव्हा ते काम पूर्ण झालं आणि आम्ही पाणी सोडलं, साधारण जानेवारीचा महिना होता, वरच्या भागात बऱ्यापैकी पाऊस पडलेला होता पण खाली जो दुष्काळ सारखा ग्रस्त भागामध्ये काही विशेष पाऊस नव्हता. तर मग आम्ही जेव्हा पाणी सोडलं त्यावेळेस पहाटेपासून लोक पाण्याची वाट बघत त्या आमच्या स्ट्रक्चरवर थांबले होते. आणि जसं जसं पाणी पुढे जात होतं तर लोकं त्या पाण्यासोबत चालत होते. आणि म्हाताऱ्या माणसांकडून मी असं ऐकलं की आमच्या हयातीत, म्हणजे आम्ही तरुण असताना आमची जमीन गेली ह्या कालव्यामध्ये, पण आम्हाला वाटलं नव्हतं कधी पाणी बघायला मिळेल. तर लोकांनी पाण्याची ओटी भरली, नारळ सोडले, म्हणजे इतका छान त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना, तो म्हणजे कधी न विसरण्यासारखा आहे. म्हणजे असे अनुभव तुमच्या आयुष्यात तुम्हाला काम करताना आहे? नक्कीच. आता अलीकडच्या काळात तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? आत्ता सध्या मी गुणनियंत्रण विभागामध्ये आहे. तर गुणनियंत्रण विभागाची मेन जबाबदारी ही आहे की माझं ज्युरिस्डिक्शन आहे पंढरपूर, सोलापूर, साधारण कर्जतपर्यंतचा पोर्शन आहे दौंडमधला आणि इकडचं सातारा जिल्ह्यातलं काही पोर्शन. तर इथले जे वेगळेवेगळे प्रोजेक्ट्स असतात आपले जलसंपदा विभागाचे, त्याचं क्वालिटी कंट्रोल करणे, ॲक्च्युअल साईटवर जाऊन इन्स्पेक्शन करणे, टेंडर कंडिशनप्रमाणे काम होतं आहे की नाही ते बघणं, तर ही सगळी जबाबदारी सध्या माझ्यावर आहे. हे सगळं तुम्ही काम करत असताना तुम्हाला पॉलिटिकल हस्तक्षेप होतो का? तसं म्हणजे माझ्या पिरियडमध्ये मला तरी तसा काही कोणाचा वाईट अनुभव नाही आला. वाईट अनुभव येणं हा भाग वेगळा, पण पॉलिटिकल हस्तक्षेप अनेक वेळा होत असतात, तसं सरकारी कामात वगैरे, त्याचा काही कामावर परिणाम होतात का? हस्तक्षेप म्हणजे म्हणजे लोकांचं म्हणणं फक्त इतकंच असतं की लवकर काम पूर्ण करा, लवकर पूर्ण करा, लवकर पाणी द्या, याच्या व्यतिरिक्त म्हणजे काहीतरी चुकीचं करा असं काही कोणी सांगत नाही. तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या, समजा निरा देवधरला तुम्ही काम केलं, तसं अजून वेगवेगळ्या नवीन नवीन प्रोजेक्टवर काम केलं आहे का किंवा जुन्या एखाद्या प्रोजेक्टवर? निरा देवघरला मी 4.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर एक वेगळं आहे की आमच्या जलसंपदा विभागामध्ये केंद्रीय जल आयोगाकडून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही पैसे मिळतात आपल्या प्रोजेक्टसाठी. एक AIBP नावाची स्कीम असते आणि किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना किंवा बळीराजाचं हे, तर ह्या सगळ्या प्रोजेक्टच्या मॉनिटरिंगची एक सेल आहे. तर तिथे सुदैवाने मला कार्यकारी अभियंता म्हणून काम करायला मिळालं. तर ह्या सगळ्या प्रोजेक्टचं मॉनिटरिंग करणं, त्यांचे त्यांना सेंट्रलकडून फंडिंग मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणं, हे एक वेगळ्या प्रकारचं काम मला करायला मिळालं. तुम्ही चांगलं काम करताय, तर तुमच्या वरिष्ठांच्याकडून कधी कधी चांगलं काम करत असेल तरी एखाद्या व्यक्तीबद्दल असा एक दुराग्रह वगैरे असा अनेक वेळा महिलांच्याबद्दल असं अशा अनेक चर्चा असतात किंवा कार्यालयात महिलांना त्या पद्धतीने वागणूक मिळत नाही वगैरे, तर असं काही तुमच्याबाबत कधी घडलं का? होत असतात, म्हणजे गैरसमज होतात आणि म्हणजे थोडा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही हे आहे आणि त्यात त्यांचाही दोष नाही आहे, कारण महिलांवर अजून भरपूर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात आणि बऱ्याच जणांची प्रायोरिटी घर असते, तर त्यामुळे काही वेळा दुर्लक्ष होऊ शकतं. 2009 तुम्ही थोडंसं, तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फिटनेससाठी काही खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागलं, तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? तो 2009 ते साधारण 11 खूपच वाईट पिरियड होता माझ्या लाईफमध्ये, कारण थोडंसं बॅकपेन म्हणता म्हणता मला रुमॅटॉइड अर्थरायटिस डिटेक्ट झाला आणि तो इतक्या सिव्हिअर स्टेजला होता की मला म्हणजे
उठणं बसणं चालणं ह्या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट झाल्या होत्या. आणि ज्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की पेनकिलर घेणं सोडलं तर या आजारावर कोणतंही औषध नाही आहे, तेव्हा मी अक्षरशः म्हणजे खूप कोलॅप्स होण्याच्या स्टेजमध्ये होते. की एवढ्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही होता, तर त्यातून तुम्ही बाहेर कसे पडलात मग? 2010 म्हणजे मला माझी डिलिव्हरी झाली, मला ट्विन्स आहेत. तर ह्या सगळ्या फेजमधून जाताना मी हा विचार केला की जर मला सपोज काय झालं, जर मी ह्याच्यातून बाहेर नाही पडू शकले तर माझ्या मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल. आणि मग तिथून मी हिम्मत बांधून सुरुवात केली की काय करता येईल. इंटरनेटवर बघितलं, डॉक्टरांना विचारलं, मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही एक्झरसाईज करा, पण मी उभं राहू शकत नव्हते, चालू शकत नव्हते. मग डॉक्टर म्हणाले स्विमिंगने सुरू करा थोडं थोडं. मग असं करत करत मी एक 2 वर्षाचा पिरियड लागला मला ह्या सगळ्यातून बाहेर पडून नॉर्मल. चालायलाही येत नव्हतं आणि आता तुम्हाला काही त्रास होत नाही? नाही, आता म्हणजे इथे सांगायला मला खूप आनंद होईल की मी रिसेंटलीच आमच्या जलसंपदा विभागाचे क्रीडा सामने झाले, त्याच्यामध्ये 10 किलोमीटरमध्ये मी फर्स्ट आले, म्हणजे रनिंगमध्ये. तर आता त्या फेजमधून मी आता इथे इकडे बघते ना, तेव्हा मलाच स्वतःचं आश्चर्य वाटतं की मी तिथून कुठंपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे जर आत्मविश्वास असेल आणि तुम्ही आशावादी असाल तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही मात करू शकता. नक्कीच. जिल्हा परिषद शाळा रयत शिक्षण संस्था ते खेडेगाव, खेडेगावातल्या जिल्हा परिषद शाळा रयत शिक्षण संस्था परत रयत शिक्षण संस्थेचंच महाविद्यालय, आणि तिथून आत्ता ह्या क्लास 1 ऑफिसर उच्च पदावर, याबद्दल काय सांगाल? मला ना कधीही असं वाटलं नाही, म्हणजे कधी असा कॉम्प्लेक्स नाही आला की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की खेडेगावातली मुलं काही करू शकत नाहीत, पण असं काही नाही. मला असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले म्हणून मी ॲडॅप्टेशन शिकले, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करता येतं आहे. आणि मला असं वाटतं की उलट त्या जिल्हा परिषदेच्या शाळेनी मला खूप काही दिलं, जास्त स्ट्रॉंग बनवलं. तालिकाच्या काळात पिढीला काय सांगायचं सगळ्यात? तुम्ही कुठेही शिका, फक्त आयुष्यामध्ये आत्मविश्वास ठेवा. मला जे करायचं आहे त्या तुमच्या टार्गेटवर फोकस राहावा, डेडिकेटेड राहावा आणि पेशन्स ठेवा. आत्ता मी बघते ना की असं लोकांना वाटतं की लगेच झालं पाहिजे, पण काही गोष्टी लगेच होत नाहीत, पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पुढे काय करायची इच्छा आहे की काहीतरी टार्गेट असतं म्हणजे आयुष्यात की मला हे टार्गेट अचीव करायचं आहे, तर असे तुमची काही अपेक्षा आहे? मला म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच PhD करायचं माझ्या खूप डोक्यात होतं. तर आता रिसेंटली मी एंट्रन्स पास झाली आहे मुंबई युनिव्हर्सिटीची PhD साठी. तर मला भविष्यात जलसंपदाशीच रिलेटेड एखाद्या विषयामध्ये PhD करण्याची इच्छा आहे. तुम्ही आणखी उच्च पदावर गेल्यावर तुम्हाला या विभागात असं कोणतं काम करायला आवडेल की ज्याचा जो एक आदर्श काम म्हणून ओळखलं जाईल, असं काही डोक्यात आहे का? आदर्श काम म्हणजे आता जलसंपदा विभागात काम करताना जो टेलचा शेतकरी असतो तो सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. तर उच्च पदावर गेल्यावर शेतकऱ्यांना पाणी मिळवून देणं, चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह वॉटर मॅनेजमेंट करणं, आणि त्याच्यासाठी काही रिसर्च करता आलं, काही वेगळं करता आलं, तर ते करायची इच्छा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये पाणी नाही आहे किंवा डॅम नाही आहेत, त्याच्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते मराठवाडा विदर्भ वगैरे, असं काही एखाद्या मोठ्या पदावर गेल्यावर या भागाकडे विशेष लक्ष देऊन वेगळं काही करण्याचा प्रयत्न आहे का? ॲक्च्युली आता जे तुम्ही म्हटला मराठवाडा आणि विदर्भ, तर ऑलरेडी आपल्या गव्हर्नमेंटनी मराठवाडा आणि विदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बळीराजा म्हणून एक पॅकेज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रोजेक्ट मराठवाडा आणि विदर्भातले आहेत. आणि हा अनुशेष भरण्यासाठी ऑलरेडी आपण जलसंपदा विभागातून काम चालू केलेलं आहे. थँक्यू. थँक्यू मला तुम्ही इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करायला संधी दिली. धन्यवाद. या होत्या गुंजन करंडे जाधव, त्यांच्याशी आपण गप्पा मारल्यात. असंच दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नवदुर्गांशी आपण बोलणार आहोत. तुर्तास इथं थांबतो.
धन्यवाद।